तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्थसंकल्पानंतर संबोधित करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर मोदी काय बोलणार याकडे अर्थातच देशाचं लक्ष लागलेलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सुद्धा आज बजेटवरती बोलणार आहेत, उत्तर देणार आहेत. लोकसभेमध्ये निर्मला सीतारामन यांचं संबोधन आपल्याला बघायला मिळेल. आज लोकसभेमध्ये सरकार 6 नवीन विधेयकं सुद्धा मांडणार आहे. त्यामुळे अर्थातच आजच्या लोकसभेमधल्या घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. एकीकडे 6 नवी विधेयकं लोकसभेमध्ये येत आहेत, दुसरीकडे अर्थमंत्र्यांचं एकूणच बजेटवरती उत्तर पाहायला मिळणार आहे. विरोधकांनी जे आक्षेप घेतलेले होते त्याविषयी अर्थमंत्री काय बोलतात, निर्मला सीतारामन काय भूमिका मांडतात, कसं उत्तर देतात, हे सुद्धा पाहणं आजच्या दिवशी महत्त्वाचं असेल. त्याचबरोबर अर्थसंकल्पावरती मोदी आजच्या आपल्या संबोधनामध्ये काय भाष्य करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं. त्यामुळे दिल्लीमधल्या या घडामोडींकडे आपलं विशेषत्वानं लक्ष असणार आहे. एकीकडे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचं संबोधन होत आहे आणि याचविषयी आपण अधिक अपडेट्स घेऊयात. दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी, एकीकडे पंतप्रधान मोदी अर्थसंकल्पानंतर काय बोलणार याकडे लक्ष, दुसरीकडे अर्थमंत्र्यांचं उत्तर विरोधकांना काय असणार याकडेही लक्ष आपल्याला ठेवावं लागेल. शिवाजी, खतखतून यामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी दिलेला अधिकचा निधी हे विरोधकांनी तिथेच आत्र ठेवलं होतं. यावरती निर्मला सीतारामन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत उत्तर देणार आहेत. खास करून महाराष्ट्रासाठी जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे, मात्र त्याचा उल्लेख अर्थसंकल्पात झाला नाही असं मागच्या वेळेस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं होतं. यावरती देखील भाष्य केलं जाऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं झारखंड, महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू काश्मीर या राज्यामध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही भाषण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि पूर्ण अर्थसंकल्प म्हणून जर विचार केला, पूर्ण अधिवेशन म्हणून विचार केला तर त्यामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं भाषण असणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अर्थात धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.